नमस्कार, लोकलिटीमध्ये आपलं स्वागत आहे. मी निरंजन. मित्रांनो, कोल्हापूरच्या शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुळाचे सौदे सुरू झालेले आहेत. या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आत्ता आपण आहोत शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये, समितीच्या शाहू मार्केट यार्ड इथं, जिथं हे गुळाचे सौदे झाले आपण त्या ठिकाणी आहोत. शेती उत्पन्न श्री शेतकरी सेवा आड दुकान या ठिकाणी आता हे गुळाचे सौदे पार पडलेले आहेत. याच संदर्भात आपण एकंदरीत जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया. पाडव्याचा मुहूर्त सौदा चालू झाला आहे. सकाळी 9:30 चालू झाला सौदा. यावर्षीचे दर 4,600 ते 5,600 पर्यंत झालेले आहेत. यावर्षी दर समाधानकारक आहेत आणि शेतकरी समाधानकारक आहे. पावसामुळे थोडेसे गुळागुळ लांबवलेली आहेत. आता सोमवारपासून गुळागुळ चालू होतील, त्यानंतर अवकुळ वाढेल. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी दर यावर्षी समाधानकारक चांगले आहेत. सरासरी दर चांगले 4,000 ते 4,850 पर्यंत दर आहेत. मागच्या वर्षी साधारण 3,800 ते 4,300 पर्यंत होते. हा, 1-2 रुपये तरी जास्त आहे. शेतकरी सेवा आडत दुकानमार्फत दिवाळी पाडव्याच्या मुहूर्ताचे सौदे आज सकाळी 9:30 झाले. गुळाला मनासारखा दर मिळाला. 5,601 रुपये मुहूर्ताच्या सौद्याचा दर झाला. कमीत कमी 4,000 ते 5,601 पर्यंत आजचे दर झाले आमच्या इथे. आवक चालूच आहे आता रेग्युलर. अजून पण ते पावसाच्यामुळं थोडीशी आवक रेंगाळत गेली पुढं, पण आता आवक आणि चालू होणार चांगली बऱ्यापैकी. आमचा मुहूर्ताचा पहिला सौदा, त्याचा उच्चांकी दर 5,600 झालेला आहे. परंतु हा हेच दर कंटिन्यू सीझनभर राहावा हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. आज त्याचा दर सुरुवातीला मुहूर्ताचा दर काढला, तो 5,652 असा निघाला. पण कसं होत आहे की शेतकऱ्यांनी जरा आज बघितलं परिस्थिती, तर सरासरी 3,839 ते 4,000 असा दर आहे. आणि हा शेतकऱ्याला म्हणजे गुऱ्हाळ घर मालकाला साधारण हा खर्चिक आहे. खर्चिक म्हणण्यापेक्षा तोट्यातच आहे. आणि या व्यापारी वर्गाने किंवा व्यापारी बंधूंनी आमची ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी साधारण 4,200 लेवल वर्षभर ठेवावी. म्हणजे गुराळ घर चालते आणि गुराळ घर चाललं तर पुढे व्यापार चालला आणि पुढे गुराळ सीझन चांगला राहील. त्याच्यावर याच्यावर बरेच लोक अवलंबून आहेत. खाली शेतकरी म्हणजे ऊस उत्पादकापासून ते व्यापाऱ्यापर्यंत याच्यावर बरेच घटक अवलंबून आहेत. त्यासाठी हे सगळे जर हे चालायचं असलं तर त्यासाठी हे दराची प्रक्रिया किंवा दराची लेवल साधारण 4,200 ते 4,300 वर्षभर राहावी अशी एक विनंती व्यापारी वर्गांना, मार्केट कमिटीच्या सर्व आदरणीय संचालक मंडळांना, आमच्या आडत दुकानदार बंधूंना यांना एक विनंती आहे. कळकळीची आहे. दराचे साधारण ही लेवल राहावी. आजचे दर जे झाले ते चांगले झाले शेतकऱ्यांसाठी. इथून पुढेही असेच राहावेत. आजच्या 5,000 ते 6,000 या दराने गुळ गेलाय. कमीत कमी 42-43 लेवलनं दर कायम स्वरूपी राहावी. मागच्या वेळेपेक्षा यंदा सुधारणा चांगली झाली. किती होतं मागच्या वेळी? मागच्या वेळेस 45-46 होते. यावेळी 5,000 ते 6,000 या दरापर्यंत गेले. या नंतरची वाढ घट मिळाली थोडी. किती 4,041 ते 3,839 त्या लेवलने दर गेले. शेतकऱ्यांना हे परवडत नाही. शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यांना खर्च जास्त आहे. खर्च असल्यामुळे त्यांना पुढं उसाचा दर किंवा बाकीचा दर त्यांना परवडत नाही.